नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळव्याच्या काही ठळक घडामोडींकडे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाचा दणका. पावसाचं पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे पालिकेचे आदेश. आणि सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं बेमुदत उपोषण. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयानं दणका दिलाय. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान केल्या प्रकरणी मानहानीच्या खटल्यात त्यांच्यावर भिवंडी न्यायालयानं आरोप निश्चित केले. आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण मी निर्दोष असून निश्चित केलेले आरोप अमान्य असल्याचं राहुल यांनी कोर्टात सांगितलंय. या प्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय. सुनावणी दरम्यान राहुल यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत हे देखील उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या हत्येत आयएसएसचा सहभाग असल्याच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्षांनी 6 एप्रिल 2014 रोजी भिवंडी येथील प्रचार सभेदरम्यान केलेल्या कथित वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहर पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी मुंबईहून निघाले. त्यांचे 2 तासांच्या गजरात स्वागत ठाण्यातील आनंदनगर टोलनाका येथे करण्यात आलं. पोलिसांनी मात्र कार्यकर्त्यांना काही अंतरावर चढवलं होतं. राहुल गांधी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गाडीतून खाली उतरण्याच्या वेळेस पोलिसांनी भेटण्यास मच्छाव केला होता. यावेळी राहुल गांधींसोबत महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील त्याच गाडीत उपस्थित होते. यापूर्वी राहुल गांधी 2 वेळा भिवंडी न्यायालयात हजर झाले असून आजच्या सुनावणी दरम्यान
दोषारोप पत्राला निश्चिती केली जाणार असल्याची माहिती होती आहे. या सुनावणीमुळे दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार असून प्रिन्सिपल सिव्हिल न्यायाधीश शेख यांच्याकडे सुनावणी होणार आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आयएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी मुंबईत आले आहेत. ठाण्यातील नौपाडा येथील शुभंकर होती हॉल इथे संभाजी भिडे यांच्या व्याख्यानानिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्ता मेळाव्यासाठी संभाजी भिडे हे ठाण्यात आले होते, पण मीडियाला पाहून भिडे गुरुजींना राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. माझ्याकडे आलेल्या असलेल्या आंब्याच्या झाडाचं फळ खाऊन 180 जोडप्यांना मुलं झाल्याचं भिडे म्हणाले होते. तसंच मुलगा हवा की मुलगी यावर सुद्धा आपल्याकडे उपाय असल्याचं ते म्हणाले होते. नाशिकच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मीडियानं त्यांना त्यांच्या आंब्याच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांचा राग अनावर झाल्याचं दिसून आलं. संभाजी भिडे यांनी काल नाशिकमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माझ्याकडे असलेल्या आंब्याच्या झाडाचं फळ खाऊन 180 जोडप्यांना मुलं झाल्याचं भिडे म्हणाले होते. तसंच मुलगा हवा की मुलगी यावर सुद्धा आपल्याकडे उपाय असल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आज संभाजी भिडे ठाण्यात आले होते. नौपाडा भागात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. मात्र त्यांचं आगमन होताच मीडियानं त्यांना त्यांच्या आंब्याच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांचा राग अनावर झाला. मी चुकून सुद्धा तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही तुमचा उद्योग बघा असं म्हणत ते कार्यकर्ता मेळाव्यासाठी निघून गेले. गुरुजी हे यावेळी काहीसे चिडल्याचेच पाहायला मिळाले. दरम्यान नाशिकमध्ये भिडे गुरुजींच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर ठाण्यात त्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता, तर त्यांच्या कार्यक्रम असलेल्या नौपाडा परिसराला कडक पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून त्यामुळे मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू ताप पसरवणाऱ्या डासांची पैदास आढळून आल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर दुकानांबाहेर उघड्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानांच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे मलेरिया, चिकनगुनिया तसंच डेंग्यू ताप पसरवणाऱ्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे साथीचे रोग पसरून शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचं पाणी साचून त्यामध्ये डास, अळी आढळून आल्यास तसंच यामुळे आजूबाजूच्या परिसरात मलेरिया, चिकनगुनिया तसंच डेंग्यू तापाचे डास आढळल्यास महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महानगरपालिकेनं प्रतिबंधात्मक योजना राबवण्यासाठी सदर सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत. शहराचं सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते टायर्स एकावर एक रचून ताडपत्रीनं आच्छादित करून ठेवावेत किंवा एखाद्या बंदिस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर टेस्टिंगसाठी ठेवलेले पाण्याचे टप दर 2 ते 3 दिवसांनी रिकामे करून सुक्या कपड्यांना कोरडे करून पुन्हा भरावेत, जेणेकरून त्यामध्ये डास, अळ्यांची पैदास होण्यास अटकाव होईल अशा सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील दुकानदारांना देण्यात आल्या. 2013 पासून 1,033 कामगारांना तडकाफडकी काढून सुपरमॅक्सच्या व्यवस्थापनानं कामगार कायद्याचीच नव्हे तर लोकशाहीचीही पायमल्ली केली आहे. त्याविरोधात कामगार एकता संघटनेनं कामगार नेते यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलनास सुरुवात केली. मात्र कामगार उपायुक्त, औद्योगिक न्यायालय अशा अनेक कायदेशीर मार्गांचा अवलंब चालू केला, मात्र व्यवस्थापन कशालाही जुमानत देण्यास तयार नसल्यानं 315 कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केलाय. व्यवस्थापन कोणत्याही मार्गाने ऐकण्यास तयार नसल्यानं शेवटी कामगारांनी उपोषणाचा मार्ग पत्करला असून कामगार आजपासून कारखान्याच्या गेटवर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
असं सांगण्यात आलं. जे कंपनी कायद्याला जुमानत नाही कामगारांच्या हक्काच्या नोकऱ्या बेकायदेशीररित्या काढून घेते. गेली 5 वर्षांपासून असंख्य वेळा विनंती अर्ज करूनही कामगारांना कामावर घेण्यास तयार नाही अशा हुकमी व्यवस्थापकाच्या विरोधात सर्व कामगारांनी एल्गार पुकारला असून जोपर्यंत कामगारांना कामावर हजर करून घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. व्यवस्थापनाच्या कायद्याला जुमानत नाही कामगारांच्या हक्काला मानत नाही अशा हुकुमशाहीच्या विरोधात या कामगारांना सहकार्य करावे आणि व्यवस्थापनाच्या हुकुमशाही मनमानी कारभाराचा निषेध करावा असं कामगारांकडून सांगण्यात आलं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. पक्षांतर केलेले उमेदवार आणि राजकीय प्रस्थापित उमेदवारांच्या रस्सीखेचे तब्बल 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी 8 उमेदवारांनी सोमवारी अखेरच्या दिवशी माघार घेतली. वर्चस्वाच्या लढाईत आता शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादीचे नजीब मल्ला, भाजपाचे निरंजन डावखरे या प्रमुख उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांबरोबर भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल पवार यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे होणाऱ्या मतांच्या विभाजनानं राजकीय प्रस्थापित उमेदवारांच्या आकडेवारीचं गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात 37,254, पालघर जिल्ह्यात 15,135, रायगड जिल्ह्यात 17,769, रत्नागिरी जिल्ह्यात 15,507, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4,587 नोंदणी झाली असून 89,253 नोंदणी झाली होती. तर निरंतर प्रक्रियेला 1 महिन्यात ठाणे जिल्ह्यात 45,834, पालघर जिल्ह्यात 16,982, रायगड जिल्ह्यात 19,918, रत्नागिरी जिल्ह्यात 16,222, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5,308 नोंदणी झाली आहे. कोकण पदवीधरसाठी 25 जून रोजी निवडणूक होतीये. या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाकडून फोडाफोडीचं राजकारण करून डाव खरे करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. त्यातच अपक्षांच्या कसरतीनं राजकीय पक्षांच्या उमेदवारांना फटका बसण्याचीही चिन्ह आहेत. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा. नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत. सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी. ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाचा दणका. पावसाचं पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे पालिकेचे आदेश. आणि सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांचं बेमुदत उपोषण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.